नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नागरिकांनी महिला बचत गट चळवळीला ताकद देऊन महिलांना सक्षम करणं काळाची गरज, पालकमंत्री दामदार अनिल परब यांचं प्रतिपादन. भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला घणाघाती आरोप. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्ते वेळेवर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध, परिवहन मंत्री दामदार अनिल परब यांची ग्वाही. आणि रत्नागिरी इथं आयोजित सरस दीपावली महोत्सवाला जलसंपदा मंत्री दामदार जयंत पाटील यांनी भेट देऊन केली खरेदी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करा, तेही आपल्या बजेट मध्ये. 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील नंबर वन शैक्षणिक संस्था विश्व. MBBS, MD, MS, FCPS, BMS महाराष्ट्रात, कर्नाटकात तसेच विदेशात प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार MBBS भारतात शिका अथवा विदेशात शिका. आता प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम सर्वांनाच द्यावी लागणार आहे. चला तर मग विश्वतर्फे विदेशात MBBS शिकायला. नीट नॉट एलिजिबल सुद्धा आता MBBS करू शकतात. नीट रिपीट करण्याची गरज नाही, आजच विदेशात MBBS साठी प्रवेश घ्या. श्री ज्ञानेश्वर भस्मे सर, प्रमोद सर, प्रशांत सर, प्रथमेश सर, प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करा. विश्व, संपर्क 70 30 30 66 11. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. नागरिकांनी महिला बचत गट चळवळीला ताकद देऊन महिलांना सक्षम करणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री दामदार अनिल परब यांनी केलं आहे. जसं आता उदयजींनी सांगितलं की महिला बचत गट ही एक मोठी चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून एक महिला शक्ती उभी करण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो. आपल्याकडे असलेलं कौशल्य, आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून आपला चरितार्थ चालवण्याची जी काही आपली ताकद आहे, ही या बचत गटाच्या माध्यमातून आपण नेहमी जनतेसमोर आणत असतो. काही छोटे बचत गट असतील, काही मोठे बचत गट असतील, परंतु या बचत गटाला ताकद देण्याचं काम सरकार म्हणून आमचं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, जसं उदयजींनी सांगितलं की तुमच्या या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातला हे बचत गट आपण अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. या बचत गटाची व्याप्ती अजून आपण वाढवू शकतो. या बचत गटाने एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या योजना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त असतील त्या सगळ्या योजनांना तात्काळ मंजुरी देण्याचं काम हे पालकमंत्री म्हणून माझं आहे. आणि हे काम केल्याशिवाय मी राहणार नाही किंबहुना, हाच विश्वास देण्यासाठी मी इथे आलोय. रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू करण्यात आलेल्या सरस दीपावली महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री दामदार अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. दीप प्रज्वलित करून आणि व्यासपीठावरील पालकमंत्री दामदार अनिल परब
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग आदींचं मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी स्वागत केलं. जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्यानं आणि जिल्हा विकास यंत्रणा जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित भव्य सरस दिवाळी महोत्सवाच्या कार्यक्रमाची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी दिली. कालावधीनंतर ग्रामीण भागातील महिला स्वयंसेवका समूहाने उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थ व विविध प्रकारच्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करता जिल्हास्तरीय सरस दिवाळी महोत्सवाचे आयोजन या कालावधी मध्ये करण्यात येत आहे. सदर विक्री व प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील 9 तालुक्यातील मिळून एकूण 55 प्रभाग संघ सहभागी आहेत. या 55 प्रभाग संघामध्ये 998 ग्राम संघ आहेत आणि यापैकी आपले 59 स्वयंसहायता समूह हे सदरील प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत. मला सर्व मान्यवरांना हे सांगू इच्छित आहे की मागच्या 12 म्हणजे 2012 आपली MSRM ची एवढी सुंदर घडी बसलेली आहे की याच्यामध्ये आपलं इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट होऊन आपले प्रभाग झालेले आहेत आणि यामध्ये आपण या प्रभागांमार्फत यावर्षी ह्या विक्रीचा कार्यक्रम घेत आहोत. महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी रत्नागिरी नगरपालिका सतत प्रयत्न करत असते असं नामदार उदय सामंत म्हणाले आणि बचत गटांचं कौतुक केलं. की शेवटी महिलांच्या या बचत गटांना कुठंतरी रोजगार निर्मिती करून आपल्याला द्यायची असेल तर रत्नागिरी नगरपालिका त्याच्यामध्ये पुढाकार घेते. रत्नागिरी नगरपालिकेनं BOT तत्वावर बांधलेली एक इमारत आहे आणि त्याच्यामध्ये 30 की 35 गाळे हे अनेक वेळा निविदा काढून देखील कोणी घेतलेली नाही. म्हणून परवा आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे त्या गाळ्यांचं रूपांतर बचत गटाच्या विक्री केंद्रामध्ये करायचं आणि रत्नागिरी तालुक्यातल्या ग्रामीण भागातली महिला असेल किंवा शहरातली महिला भगिनी असेल तिला स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या गाळ्यांचा आम्ही उपयोग करणार आहोत. आणि ही काय पंचवार्षिक योजना नाही, हे 5 वर्षानंतर करायचं काम नाही तर पुढच्या महिन्याभरामध्ये जी जनरल बॉडी येईल, जी सर्वसाधारण सभा येईल त्याच्यामध्ये आमचे सर्व नगरसेवक सहकारी नगराध्यक्ष या बाबीचा ठराव घालतील आणि 1 जानेवारीच्या आत हे बचत गटांचं विक्री केंद्र कोकणातलं पहिलं विक्री केंद्र हे रत्नागिरी शहरामध्ये सुरू होईल. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, खासदार सुनील तटकरे यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलना भेट देऊन पाहणी केली आणि काही वस्तूही खरेदी केल्या. पालकमंत्री नामदार अनिल परब, नामदार उदय सामंत आदी मान्यवरांनी स्टॉलना भेट देऊन पाहणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉलला नागरिकांनी सहकुटुंब भेट देऊन खरेदी करावी, जेणेकरून महिलांना प्रोत्साहन मिळेल असं सांगितलं. सरस दिवाळी महोत्सव आज इथे साजरा करतोय, आयोजित केलेला आहे. हे सरस महोत्सव 29 ते 1 तारखेपर्यंत 1 नोव्हेंबरपर्यंत आपण आयोजित केलेला आहे. कालपासून हे आपला महोत्सव सुरू झाला. आपल्या लोकांनी उत्तम प्रतिसाद या महोत्सवाला दिलेला आहे. या महोत्सवामध्ये आपले सर्व बचत गट म्हणजे जिल्ह्यातले सगळे जे प्रभाग संघ आहेत त्यांचा एक एक प्रतिनिधी इथे उपस्थित होऊन आपले जे प्रोडक्ट्स ते बनवतात त्यांची विक्री करण्यासाठी इथे आलेला आहे. दिवाळी सण अगदी टोक्यावर असून आम्हाला असं अपेक्षित आहे की लोकांनी जास्तीत जास्त आपले स्थानिक बचत गटांचे प्रोडक्ट्स घेऊन आपली दिवाळी साजरा करावी, जेणेकरून या लोकांना पण एक चांगला उद्योग मिळू शकते. आपल्या कोरोना काळात एकही असा महोत्सव किंवा जो फेअर होता तसं आयोजन आम्ही करू शकलो नाही, कारण कोरोनाचे नियम पाळताना आम्हाला अडचणी येत होत्या. तर हे पहिल्यांदाच आपण महिलांना पण जवळपास 1.5 वर्ष झालं आहे की अशी कुठली विक्री झाली नाही महोत्सवाच्या अनुषंगाने. तर या मध्ये आपण त्यांना एक संधी दिलेली आहे की त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत आतापर्यंत त्यांनी काय काय तयार केलेलं आहे ते एकतरी विक्री करण्यासाठी त्यांना संधी होईल. दुसरं यातून आम्ही महिलांना पण काही वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील याचं पण नियोजन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मार्केटिंग कशी करावी, रिटेलिंग कसं करावं याच्यावर पण आमचं भर आहे. आणि जास्तीत जास्त विक्री ज्या बचत गटाने केली ज्या प्रभाग संघाने केली तिकडच्या प्रभाग संघांना पण आम्ही बक्षीस देणार आहोत. आणि त्या CC आणि BMM जे म्हणजे त्यांना ट्रेन करतात या गोष्टीसाठी त्यांना पण आम्ही बक्षीस देणार आहोत. केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा 2014 पासून मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे हे काँग्रेसकडून सातत्यानं आमचे नेते राहुल गांधी पासून सगळ्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग केंद्रात बसलेली BJP सरकार ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करते आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळं प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेसनेच ही भूमिका सर्वप्रथम मांडलेली आहे. राहिलं समीर वानखेडेच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं काही गोष्टी आता पुढे आल्या, केंद्रीय तपास यंत्रणेने आता समीर वानखेडेची चौकशी सुरू केली. खरं तर मी ISIPS आणि या सगळ्या सिव्हिल सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की केंद्रीय केंद्राच्या सरकारच्या दबावात न येता सिव्हिल सर्व्हिसचे जे रूल्स आहेत कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही त्याच्यातली भूमिका आहे. खऱ्या अर्थानं या सगळ्या सिव्हिल सर्व्हिसच्या लोकांनी या भूमिकडे जी शपथ घेऊन आलेले आहेत, जी ओथ घेऊन आलेले आहेत आणि त्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी त्या पद्धतीने वागावं. केंद्राची कठपुतळी होता कामा नये, नाहीतर परमवीर सिंग सारखं शुक्ला सारखं अशा अनेक अधिकाऱ्यांचं नाव घेता येईल. NCB चे प्रमुख समीर वानखेडे हे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली कठपुतळी न बनता काम करावं असं आवाहनही नाना पटोले यांनी केलं आहे. गोष्टी आहे, कायद्यापेक्षा कोणी मोठं नसतो. परवा फेगासिसच्या मॅटरमध्ये सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टात मोदी कायद्यापेक्षा मोठा नाही अशा पद्धतीची एक भूमिका मांडली आणि पुन्हा सुप्रीम कोर्टाने एक समिती त्याच्यावर बसवली. आखरी नवाब मलिक असो की समीर वानखेडे असो हे कायद्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही. पदाचा दुरुपयोग जो कोणी करेल त्याला त्याचे परिणाम भोगावे लागते. आज समीर वानखेडेंनी पदाचा दुरुपयोग केला हे आता सिद्ध होते आहे आणि म्हणून राज्य सरकारने सुद्धा या चौकशीमध्ये पुढाकार घेण्याची भूमिका घेतलेली आहे. मला एक प्रश्न आपल्यालाच विचारायचा आहे की जे देशात ड्रग आले ज्या पोर्टने आले त्याचा मुद्दा सातत्यानं काँग्रेस उपस्थित करत आहे. हे ड्रग्जच आले नसते तर आरंगाने ड्रग्ज कुठला घेतला असता मग ड्रग आणणारा पहिले दोषी ना, त्याला का नाही पकडत पहिले? काँग्रेसनी आमच्या नेते राहुल गांधी पासून आम्ही सगळ्यांनी देशभरात
मुंद्रा पोर्ट वरून जे 21,000 कोटी आणि त्याच्या पहिले आलेले असेसमेंट ते कुठे गेलेत काय गेलेत त्याच्याबद्दलची सातत्याने माहिती विचारतो आम्ही। खरं तर कोंबडी मोठा का अंडा मोठा आता हा प्रश्न निर्माण जिथं होतो तर तिथे हीच गोष्ट आहे। हे जानी ड्रग्स आणून देशातल्या सगळ्या तरुणांना नशेच्या गर्तेत टाकलं, त्या पापी भ्रष्टाचारी आणि त्या व्यवस्थेला संपवायची भूमिका ही काँग्रेसची आहे। आम्ही मुळावर जातोय, आम्ही कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाण्याचा कधी काँग्रेसने प्रयत्न केला नाही आणि करणार पण। दरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन करत एनसीबी आणि नवाब मलिक वादावरून भाजपवर जबरदस्त प्रहार केला आहे। त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहे, त्या प्रश्नाच्या आधारावर ते रोज प्रश्न विचारतात आहेत। तर त्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला की नाही केला, आता याच्यामध्ये पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणेने पुन्हा दुसरी एक चौकशी लावलेली आहे। त्याच्यामध्ये समीर वानखेडे दोषी आहे की अजून कोण दोषी आहे त्याच्यानंतर अजून पुढच्या गोष्टी पुढे येतील, पण समीर वानखेडेच्या प्रकरणामध्ये झालेल्या घटनेमध्ये जे जहाजामध्ये झालेल्या घटनेमध्ये राज्य सरकारने पुन्हा एक आपली तपास यंत्रणा लावलेली आहे। त्याच्यामधून केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्याच्या तपास यंत्रणेतले जे काही स्पष्टीकरण पुढे येईल त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत मांडू। एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्ते वेळेवर देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांनी देत कामगारांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये असं आवाहन केलं आहे। ही गोष्ट वस्तुस्थिती माझ्या निदर्शनास येते की काही एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसात आत्महत्या करतायत, त्याची कारणं वेगवेगळी असतील, परंतु ही गोष्ट नक्कीच आहे की पगारामध्ये काही वेळेला दिरंगाई होते, काही वेळेला पगार वेळेवर मिळत नाही, त्यांच्या आर्थिक काही समस्या असतात आणि त्यामुळे आत्महत्या होत आहेत। मी त्यांना वारंवार आवाहन करतो आहे की मी एक गोष्ट नक्की केली आहे की शासनाकडनं जेवढी मदत शक्य आहे, आत्तापर्यंत 2600 कोटी आणि कालचे 122 कोटी असे आत्तापर्यंत पैसे शासनाकडनं आणून मी त्यांचे पगार केले आहेत। मला या गोष्टीची जाणीव आहे की पगार द्यायला थोडासा उशीर होतो आहे, परंतु त्यांचा प्रत्येक पै आणि पै मी त्यांना देतो आहे, कधी असं पगारविषयी त्यांचा राहिलेला नाही आहे। रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांनी एसटी महामंडळ अडचणीत असतानाही आपण कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर देण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या या सगळ्या गोष्टींचं मी काल पूर्ण दिवस या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीमध्येच काल बैठका झाल्या। गेले 2 वर्ष एसटीची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती, तरी देखील काल एसटीच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मी मान्य करून कर्मचाऱ्यांच्या काल त्यांचा जो काही उपोषणाचा कार्यक्रम होता तो समाप्त केला। त्यांची ही मागणी आहे की राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाला विलीन करून घ्यायचं आहे, याचा निर्णय सरकार घेईल, याचा निर्णय मी एकटा मंत्री म्हणून घेऊ शकत नाही, याचा निर्णय सरकार घेईल, त्यापरीने मी सरकारकडे त्यांची मागणी पोहोचवलेली आहे। एसटी कामगार संघटनांनी प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यानं पुकारलेल्या उपोषणावर भाष्य करताना परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांनी त्यांच्या मागण्या आपण मान्य केल्या असल्याचं सांगितलं आणि कामगारांनी उपोषण मागे घेतलं असल्याचं जाहीर केलं। दुर्दैवी घटना आहे, मी त्यांच्या नातेवाईकांशी पण सकाळी बोललो आणि सर्वतोपरी त्यांना मदत करतोय। आपल्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतोय की एसटी रुळावर आणण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न चालू आहे। काल पूर्ण दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर बसून त्यांच्या जुन्या सगळ्या ज्या मागण्या होत्या ज्या गेल्या 2018 पासून प्रलंबित होत्या त्या पूर्णपणे मान्य करून त्यांचा जो महागाई भत्ता जो 12% होता तो सरळ 28% म्हणजे राज्य शासनाच्या बरोबरीने नेलेला आहे। त्यामुळे जेवढं शक्य आहे त्याच्यापेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा प्रयत्न माझा चालू आहे। दुर्दैव आहे की कर्मचारी यांनी आत्महत्या केली, आपल्या माध्यमातून एकदा पुन्हा आवाहन करतो की आत्महत्या त्याच्यावरचा मार्ग नाही आहे, थोडे दिवस थांबा, एसटी पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा आपण सर्वपर्यंत प्रयत्न करू। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातून बंद असलेली अवजड वाहतूक दिवाळीनंतर काही प्रमाणात सुरू केली जाईल असं पालकमंत्री आमदार अनिल परब पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला। सकाळी आढावा घेतलेला आहे, आकर्षक निधी किंवा बाकीच्या गोष्टी आज काही 4-5 योजनांचं मी आज उद्घाटन केलेलं आहे, त्याबाबतीतली माहिती घेतली आहे, त्याबाबतीतला आढावा घेतला आहे। आंबा घाटामध्ये जी वाहतूक सुरू करायची होती जी बंद होती कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा जो महत्त्वाचा घाट आहे त्या आंबा घाटाची वाहतूक
सहा चाकांपर्यंत म्हणजे 20 टनापर्यंत ही वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर आयलंड जी आपली 3 जी प्रस्तावित आहेत त्याच्या बाबतीमधला एक आराखडा आज मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं. PSC प्लांटचं आपलं ऑक्सिजन प्लांटचं आज उद्घाटन केलेलं आहे. सिंधुदुर्ग जी योजना आहे या योजनेच्या बाबतीमध्ये निधी कसा वापरायचा आहे, कुठल्या कारणासाठी वापरायचा आहे, त्याच्या निकषांमध्ये काही बदल करायचे असतील तर ते सरकारी स्तरावरती बदल केले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो काही विकास निधी आणायचा आहे किंवा त्याच्या बाबतीत विकास करायचा आहे याच्या बाबतीतले प्रयत्न चालू आहेत. चिपळूण येथील अँको लाईफ कॅन्सर सेंटर आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोफत रोगनिदान शिबिराचं उद्घाटन सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले यांच्या हस्ते करण्यात आलं. शासकीय रुग्णालय रत्नागिरी इथं आयोजित कार्यक्रमामध्ये कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर गौरव जसवाल यांनी कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन करताना वेळीच खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे असं सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर गौरव जसवाल, मी रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट हूँ. ऑन्कोलाइफ कॅन्सर चिपळूण सेंटर से 2 वर्ष से जुड़ा हुआ. दर बुधवार सिविल हॉस्पिटल रत्नागिरी में मेरा OPD रहता है और पिछले 1 वर्ष से रेगुलरली हम लोग इधर आ रहे हैं. यहाँ के पेशेंट्स को हम लोग एक क्वालिटी और एक अफोर्डेबल ट्रीटमेंट देने का प्रयत्न कर रहे हैं. हमारे सेंटर में चिपळूण में एकदम आधुनिक मशीन है जिसके साथ हम सारे लेटेस्ट रेडिएशन टेक्निक्स के साथ ट्रीटमेंट कर सकते हैं. और हमारे पास महात्मा ज्योति फुले स्कीम है जिसमें हम लोग नीचे वर्ग से लेके हर प्रकार के पेशेंट को ट्रीटमेंट की सुविधा अपने पास दे सकते हैं. हम लोगों का यही प्रयत्न है कि यहाँ को ओपन के पेशेंट्स को हम अच्छे से अच्छे ट्रीटमेंट दे सकें. और आपको कोई भी डाउट है किसी भी प्रकार का कैंसर ट्रीटमेंट के साथ एसोसिएटेड तो आप हमसे जरूर संपर्क करें. धन्यवाद. या प्रसंगी डॉक्टर उत्तमराव कांबळे, डॉक्टर अर्चना उगले, श्रीपाद भागवत, डॉक्टर शिवदास चव्हाण, साहिल गुरव आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नागरिकांनी महिला बचत गट चळवळीला ताकद देऊन महिलांना सक्षम करणं काळाची गरज, पालकमंत्री आमदार अनिल परब यांचं प्रतिपादन. भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला घणाघाती आरोप. ST कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्ते वेळेवर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध, परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांची ग्वाही. आणि रत्नागिरी इथं आयोजित सरस दीपावली महोत्सवाला जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांनी भेट देऊन केली खरेदी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.